अहमदनगर मधील प्रभाग तीन येथील नवेद कॉम्प्लेक्स मधील ड्रेनेज लाईनचं काम न झाल्यास मनपा आयुक्त यांच्या दालनात आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शम सहाजी समीर खान यांनी दिलाय अहमदनगर मधील प्रभाग क्रमांक तीन येथील नवेद कॉम्प्लेक्स भागातील ड्रेनेजची लाईन गेली तीन चार वर्षापासून सतत ब्लॉक असते संबंधित भागातील नागरिकांनी अनेक वेळा या भागातील नगरसेवक तसेच आपले कर्मचारी यांना तक्रार केली आहे संबंधित तक्रारीवर तात्पुरत्या स्वरूपात काम झालं मात्र येथील ही ड्रेनेज लाईनची समस्या जैसेथेच आहे या ड्रेनेज लाईनचं घाण पाणी येथील नागरिकांच्या घरात शिरत आहे त्यामुळे नागरिकांचं लहान मुलांचं आरोग्य धोक्यात आलंय संबंधित भागातील ड्रेनेजच्या घाणीमुळे महिलांना तसेच लहान मुलांना घराबाहेर येणं अशक्य झालंय याबाबत नागरिकांनी नगरसेवकांना वेळोवेळी तक्रारही केली आहे मात्र त्यांनी फक्त आश्वासनं दिली काम केलंच नाही म्हणून प्रभाग तीन मधील नव्हे कॉम्प्लेक्स मधील ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याच्या समस्येबद्दल नागरिकांनी मनपा आयुक्त यांना निवेदन दिलंय तर काम न झाल्यास आयुक्त दालनात आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शम्स सहाजी समीर खान यांनी आयुक्त पंकज जावळे यांना निवेदनातून दिला यावेळी सामाजिक कार्यकर्ते शम्स सहाजी समीर खान यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते बिरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहमदनगर